मंगळ असेल तर लग्न करू नये, मंगळामुळं माणसाचा विवाह तुटतो, मंगळामुळं डायव्होर्स होतो, असं अब्सोल्युटली काही असत नाही. लक्षात घ्या, मंगळ असणं म्हणजे एक वेगळी ताकद असणं, ग्रहाची शक्ती असते ती. माणूस सडे थोडं समोरासमोर बोलतो, रागीट तर असतोच, गॅरंटेडली असतो, पण त्याबरोबर पॉझिटिव्ह थिंकिंग आणि एक निर्णय क्षमता ऍडमिनिस्ट्रेशन ही खूप चांगली असते. जे पोलीस डिपार्टमेंटला असले बरेच उच्च पदस्थ लोक असतात, मंगळांचा कडक असतो. त्याचबरोबर ब्रिगेडियर आहेत किंवा आर्मीमध्ये काम करणाऱ्या लोकांचा मंगळ हा कडक असतो. अनेक टॉप लेवलला पोहोचलेल्या लोकांचे मंगळ हा बघायला आपल्याला मिळतोच मिळतो. यावर खेळाडूंचे म्हणजे स्पेसिफिकली खेळाडूचे मंगळ स्ट्रॉंग असल्याचे माणूस खेळाडू होऊ शकत नाही. धाडस आणि शारीरिक ताकद, एन्ड्युरन्स म्हणजे भरपूर वेळ काम करण्याची ताकद, जिद्द जी आहे, हे जे आहे, हा प्रकार हा मंगळाच्या पत्रिकेमध्ये हा जास्त असतो, फोर्स जास्त असतो. त्यामुळे मंगळाची माणसं अग्रेसिवनेस हा जास्त असतो. त्यामुळं पत्रिका बघताना मंगळाला मंगळ का बघायला पाहिजे, या सगळ्या मेंटल फिजिकल या सगळ्या दृष्टिकोनातून मंगळ माणूस हा खूप अग्रेसिव्ह लेवलचा असतो. पण त्याचबरोबर त्याची कंपॅनियनशिप जी असते ती पण तेवढीच अग्रेसिव्ह आणि चांगली असेल तर दोघांचं विचार पटणं इझी होतं. म्हणून लग्न करताना मंगळाला मंगळ बघणं. मी आता पत्रिके मागच्या वेळा पण टीव्हीला मी लाईव्ह शो घेतला, त्यावेळा स्पेसिफिकली मी शाहरुख खानचं पण उदार दिलं होतं, आपले सुपरस्टार जे आहेत तेव्हा कडक मंगळाची पत्रिका आहे, तरी सुद्धा लग्न अजूनपर्यंत व्यवस्थित आजपर्यंत बघतोय की समोर अतिशय कडक मंगळ आहे, पण तरी सुद्धा लग्न टिकून आहे. सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत आणि अग्रेशन तुम्हाला बघायला मिळतं त्यावर, किती अग्रेशन आहे की काम करण्यामध्ये, बोलताना, ऍक्टिंग करताना, सगळ्या दृष्टिकोनातून. म्हणजे एखादा स्पष्ट उदाहरण का दिलं तुम्हाला की लक्षात येईल की अग्रेसिव्हनेस फोर्स कुठल्या पद्धतीचा असतो. असं नॉर्मल मंगळाच्या पद्धतीत असतं, मंगळ असेल तर घाबरायची गरज नाही. जगामधले 90% टॉप लोक जे आहेत ते मंगळ असलेलीच आणि जिद्दी असलेलीच असतात. त्यामुळे मंगळ आहे तर चांगली गोष्ट आहे. फक्त लग्न करताना कंपॅनशिप हा एकच पार्ट बघायचा, फक्त आपल्याला बघायला लागतो त्या सायकोलॉजीची मुलगी मिळायला पाहिजे, मुलगा मिळायला पाहिजे. मंगळ असेल तर खूप चांगलं आहे, वाईट बिलकुल नाही. लग्नाच्या वेळेला फक्त दोघांचं कम्पेटर बघायला पाहिजे, त्यामुळे कुठल्याही गोष्टीची काळजी करायची गरज, कुठलाही मुलं मंगळ असेल तर अब्सोल्युटली काळजी करू नका, त्यामुळे काही असं निगेटिव्ह होत नसतं.